रायगड जिल्ह्यात 24 भात खरेदी केंद्रांना मार्केटिंग फेडरेशननं परवानगी दिली असली तरी अद्याप एकाही केंद्रावर भात खरेदी सुरू झालेली नाही. सरकारनं या केंद्र चालकांची लाखो रुपयांची देणी थकवली आहेत, त्यामुळे यंदाच्या हंगामात भाताची खरेदी केली जाणार नाही असा इशारा भात खरेदी केंद्र चालकांनी दिला आहे. भारताचं कोठार अशी ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यात गेल्या काही वर्षात भाताचं उत्पादन कमी झालंय. मात्र असं असलं तरी इथला शेतकरी भाताच्या शेतीवरच अवलंबून आहे. सरकारकडून दरवर्षी हमीभावानं भात खरेदी केली जाते. ही केंद्र अनेकदा उशिरा सुरू होतात, मग खाजगी दलाल मनमानी भावानं भात खरेदी करतात. त्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. यंदाच्या हंगामात या केंद्रांना लवकर परवानगी देण्यात आली असली तरी खरेदी केंद्र चालकांना अनेक समस्यांनी ग्रासलंय. 2009 पासून गोदामांचं भाडं आणि कमिशन सरकारनं अदा केलेलं नाही. मार्केटिंग ज्या पद्धतीने पाहिजे ते सब एजंटकडे बघत नाहीत. त्यांची 9 सालापासून आजपर्यंत लाखो रुपयाची गोडाऊन भाडी जे येणे आहेत, त्याचबरोबर त्यांचं कमिशन वगैरे कुठल्याही तऱ्हेचं दिलं जात नाही. त्यामुळे शेतकरी आज एजंट जे आहेत खरेदी करणारे ते त्रस्त झालेले आहेत. आणि ह्याच्यापुढं त्यांनी खरेदी भात खरेदी न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारनं गोदामाचं भाडं कमी करून 2 रुपये 40 पैसे प्रति चौरस फूट असा दर ठेवला आहे. शिवाय हे भाडं केवळ 2 महिन्याचंच दिलं जातं. अनेकदा भाताची उचल वेळेवर केली जात नाही, भात गोदामांमध्ये पडून राहतो आणि त्याच्या भाड्याचा भुर्दंड केंद्र चालकांवर पडतो. शिवाय उचल करताना जी घट येते ती देखील त्यांना सहन करावी लागते. महत्वाचं म्हणजे भाडेही वेळेवर दिलं जात नाही. या संदर्भात केंद्र चालकांनी अनेकदा जिल्हाधिकारी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या, मात्र त्यावर तोडगा निघाला नाही. शासनाकडे वारंवार निवेदनं दिली पण शासन काही करत नाही. दुसरं म्हणजे आमचे पैसे नाही मिळत, त्यामुळे आता भात खरेदी करायचं किंवा नाही हा आमच्या समोर यक्ष प्रश्न उभा आहे. सरकारच्या धोरणामुळे यंदा केंद्र सुरू होऊनही हमीभावानं भात खरेदी थांबली आहे. त्यामुळे यंदाही रायगडचा शेतकरी दलालांच्या कचाड्यात सापडण्याची भीती व्यक्त होते. प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड.